आपण एका विराणीकडे जाऊया. खूप आपल्या सगळ्यांची आवडती आहे ती, तिला विराणी म्हणायचं. पण कारण विराणी हा फॉर्म आहे म्हणून त्याला विराणी म्हणायचं. की एका ब्रह्मभाविनीची आत्मोद्गारी हृदय गीत असं ज्ञानेश्वरांच्या या सगळ्या रचनांना म्हटलं पाहिजे. त्यांना झालेला जो साक्षात्कार आहे तो ते अधिक देखणे तरी निरंजन पाहणे या वृत्तीने आपल्या पुढे मांडतात. म्हणजे अवचिता परिमळू झुळकला अळू माळू मी म्हणे गोपाळू आला गे माय. एखाद्या विरहिणीला प्रेयसीला तो प्रियकर आलाय नाही आला, अरे आलाय का, अरे मग सुगंध कसं काय आला, असं जे तिच्या मनात विचारांचे तरंग उमटत असतील तसे त्यांच्या रचनेमध्ये उमटतात. मी म्हणे गोपाळू आला तो असा थोडी येतो, तो आधी त्याचा तो सुगंध येतो, त्यानंतर तो वाऱ्यावरती तो पितांबर असा पटकन दिसायला लागतो. बासरी दिसते न दिसते अशी होते आणि तो पटकन लपतो. देव का इतका सहजतेनं मिळतो का ते तर ज्ञानेश्वरांना सुद्धा माहिती आहे. पण तो प्रेयसी बनून जीवात्मा परमात्म्याचा खेळ हा असा कशाला म्हणूया की आपल्या नेहमीच्या पातळीवर खेळायला त्यांना आवडतं. आणि म्हणून तो परिमळू आहे, अवचिता परिमळू, दर्प नाही, सुवास नाही, सौरभ नाही, बाकी काही नाही, तो परिमळू आहे. मी म्हणे गोपाळू आला की माय आणि असं बोधोनी ठेवले मन आकर्षणामध्ये त्यांनी असं बांधून ठेवलेलं आहे की तू इथं आहे का तिथं आहे, तिथं आहे का तिथं आहे, ती आपली सारखी शोधतीये. जीवात्मा नेमकं तेच करत असतो एवढंच त्यांना सांगायचंय. तर ती अतिशय सुंदर अशी रचना ऐकवते राधा. अवचिता